नमस्कार, मी तहसीलदार मावळ मधुसूदन बर्गे. कोरोना व्हायरस याचं जे इपिडेमिक आहे, साथ आहे, या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या तरतुदी सर्वत्र लागू झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मान्य प्रांताधिकाऱ्यांची डेप्युटी इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि लॉकडाऊन शासनानं घोषित केलेलं आहे, त्याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या संचार करण्यास बंदी करण्यात आलेली आहे आणि सर्व नागरिकांना त्यांच्या घरामधून बाहेर येण्यास बंदी करण्यात आलेली आहे. असं जर कोण नियमांचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, जसं दूध असेल किंवा खाण्यापिण्याच्या अत्यावश्यक वस्तू असतील किंवा मेडिकल औषधं असतील, या वस्तूंची वाहतूक करणे किंवा एखादा पेशंट असेल त्याला डॉक्टरकडे पोहोचवणे किंवा अशा वाहनांला डिझेल किंवा पेट्रोलचा पुरवठा करणे, या गोष्टींना या लॉकडाऊनमध्ये अलाउड केलेलं आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर नागरिक काही ना काही कारणं सांगून पास मिळण्यासाठी किंवा बाहेर संचार करण्यासाठी परवानगी मागत आहेत. मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की जेन्युइन केस असल्याशिवाय कुणालाही परवानगी मिळणार नाही आणि सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी, त्याचप्रमाणे समाजाची काळजी, आपल्यामार्फत ह्या विषाणूचा प्रसार होऊ नये या दृष्टीने स्वतःहून बाहेर येण्याचं टाळायचं आहे. अत्यावश्यक सेवांच्या वाहनं असतील किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये असणारे कर्मचारी यांना आम्ही तहसील कार्यालयामार्फत पास देत आहोत. तर ज्यांना अशा अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी असतील किंवा ॲम्ब्युलन्सेस असतील किंवा ह्या अत्यावश्यक गोष्टींची वाहतूक करणाऱ्या गाड्या असतील, केवळ त्यांनीच आमच्या कार्यालयाशी त्याच्यासाठी संपर्क साधायचा आहे. विनाकारण कोणीही नागरिकांनी डिझेल किंवा पेट्रोल मिळण्यासाठी किंवा बाहेर फिरण्यासाठी कोणताही अर्ज कृपया करू नये आणि सर्वांनी ह्या साथीला टॅकल करण्यासाठी सर्व समाजातील सर्वच घटकांचं योगदान आवश्यक आहे. मी सर्वांना पुन्हा आवाहन करतो की खूपच जर आवश्यकता नसेल तर कृपया घराबाहेर कोणी येऊ नये.